बुलेटिनची सुरुवात महत्त्वाच्या आणि मोठ्या बातमीनं. तूर खरेदीला मुख्यमंत्र्यांनी आता मंजुरी दिलेली आहे. रांगेतील सर्व शेतकऱ्यांची तूर खरेदी करणार आहे असं त्यांनी म्हटलंय. राज्य सरकारनं शेतकऱ्यांना हा एक मोठा दिलासा दिलेला आहे. 22 तारखेपर्यंत ज्यांची तूर नोंदणी झालेली आहे त्यांचीच तूर खरेदी केली जाईल असं आश्वासन राज्य सरकारकडून देण्यात आलेलं होतं. मात्र आता रांगेतल्या सर्व शेतकऱ्यांची तूर खरेदी केली जाणार आहे. महत्वाची आणि मोठी बातमी शेतकऱ्यांसाठी ही एक दिलासादायक आणि महत्वाची मोठी बातमी म्हणता येईल. राज्य सरकारनं हा एक महत्वपूर्ण निर्णय घेतलाय. अधिक माहिती जाणून घेणार आहोत. आपले प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत हेमंत बिरजे. हेमंत, 22 तारखेपर्यंत ज्या तुरीची नोंदणी झाली आहे तेवढीच तूर जी आहे ती खरेदी केली जाईल असं राज्य सरकारकडून सांगण्यात आलेलं होतं. त्याच्यावर टीका सुद्धा झालेली होती. मात्र आता एक मोठा दिलासा जो आहे तो सरकारनं शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न केलाय. खुशाली, नक्कीच शेतकऱ्यांना हा दिलासा आहे. मुख्यमंत्र्यांनी जो निर्णय घेतलाय तो दिलासापूर्ण निर्णय, कारण या राज्य सरकारला कुठेतरी शेतकऱ्याची जाण नाही आहे अशा पद्धतीची टीका शेतकऱ्यांकडनं, शेतकरी संघटनांकडनं, विरोधी पक्षांकडनं होत होती. विरोधी पक्षांनी त्या पद्धतीने सरकारला घेरलं होतं. सरकार कुठेतरी शेतकऱ्याच्या बाबतीत गंभीर नाही आहे. शेतकरी मरतो आहे, शेतकरी आत्महत्या करतोय आणि ह्या सर्व गोष्टीवर तुरडाळीचा उत्पन्न ज्या पद्धतीने वाढलेलं आहे, क्विंटल च्या हिशोबाने ज्या पद्धतीने त्याला दर मिळायला पाहिजे, ते दर तर सोडा, हमीभाव सोडा, हा सरकार काही देणार नाही अशा पद्धतीचे विरोधकांनी सरकारवर गंभीरपणे टीका केली होती. आणि या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेना जे सत्ताधारी पक्ष आहे त्यांच्या मंत्र्यांनी शिवसेनेला आज मंत्रिमंडळात त्या पद्धतीने सवाल जवाब विचारले. ह्या सर्व गोष्टीवर मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय पातळीवरच्या सगळं मंत्र्यांशी आणि पंतप्रधानांशी ह्या संदर्भात बोलणी केली आहेत अशा पद्धतीचं बोललं जात आहे. आणि ह्या नंतरच मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, जो रांगेतला शेतकरी आहे किंवा आपला तूर डाळ घेऊन त्याची सगळी तूर डाळ आम्ही खरेदी करू आणि त्याला दिलासा देऊ, त्याला जो हमीभाव आहे त्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करू अशा पद्धतीचं मुख्यमंत्र्यांनी आता आश्वासन दिलंय. आता ही तूर डाळ खरेदी कशा पद्धतीने होते, कारण पाऊस यायलाही वेळ आता काही कमी नाही आहे अशा पद्धतीने शेतकरी बोलतोय. त्यामुळे ही तूर डाळ त्वरित लवकरात लवकर खरेदी करावी अशी शेतकरी संघटनांची आणि नक्कीच. धन्यवाद हेमंत दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. या संदर्भातल्या अपडेट्स वेळोवेळी तुमच्याकडून जाणून घेणार आहोत.